नमस्कार, मी सुनील अभ्यंकर। सर सेनापती हंबीरराव हा चित्रपट जो 27 मेला रिलीज होतो त्यात माझ्या भूमिकेचं नाव आहे अनाजी पंत। अनाजी पंत शिवाजी महाराजांच्या काळातले ज्या मंत्रिमंडळातले मोठे सरदार होते। आता सर सेनापती हंबीररावाचा हा जो काही चित्रपट बनवण्याचा प्रोसेस आहे तो मी चित्रपट बनण्याच्या आधी 2 वर्ष मी बघत आलो। अगदी जवळ तेव्हा प्रवीण तरडे, सौरभ कर्डे हे रात्रंदरात्र बसायचे ऑफिसमध्ये आणि त्याच्यावर इतका त्याने अभ्यास केला की प्रवीणला सर सेनापती हंबीररावासाठी वेगळी तयारी करायची गरजच नाही, कारण एवढं त्याच्याकडे मटेरियल त्यांनी आत्मसात केलं होतं। आणि तुम्ही त्याचे डायलॉग्स बघाल तर तुम्ही थक्क व्हाल। त्याचं जे काय म्हणून सिनेमॅटोग्राफी आहे महेश हिमायंनी केलेली आहे, अप्रतिम दाखवलेलं आहे। ह्या पहिल्यांदा बऱ्याच दिवसानंतर असे शिवाजी महाराज वेगळे मला तरी या चित्रपटात बघायला मिळाले। तर ते करताना प्रवीणनी इतकी आमची तयारी करून घेतली होती आधी की मुळात त्याचं एक म्हणणं की जी ऐतिहासिक भाषा आपण ऐकत आलेलो आहोत, जी स्टायलाइज्ड भाषा असते ऐतिहासिक सिनेमात, ते प्रवीणनी पहिलं काढून टाकलं की असं काही नाही, नॉर्मल आपण जसे बोलतो तसेच आपण बोलायचं, फक्त त्या कॅरेक्टरमध्ये जर तुम्ही शिरलात तर तुम्हाला वेगळी ती ऐतिहासिक भाषा बोलायची गरज नाही, सारखं औसाहेब महाराज वगैरे म्हणायची काही गरज नाही हे तुम्हाला दिसेल। पण प्रत्येकाने जे कॅरेक्टर पकडलेले ना त्यामुळे तुम्हाला तो त्या इतिहासात त्या ठिकाणीच घेऊन जाणार। आणि लोकेशन्स आमची एवढी वेगवेगळी होती, यात मला कौतुक करावं लागेल आमच्या तिन्ही प्रोड्युसर्सचं, काय त्यांनी जे जी साथ दिलेली आहे ना ती कुठेही कमी पडू दिलं नाही। असं एक उदाहरण तुम्हाला फक्त सांगतो, ही 3:00 गोष्ट, 3:00 मग प्रवीण तयार झाला, 4:00 एक सूर्योदयाच्या वेळेला एक शॉट हवा होता। तर मला प्रश्न पडला की अरे डीओपी कुठे आहे, तिथे महेश लिमये सर कुठे आहेत, ते तर गेलेत कुठेतरी गाडी घेऊन, कुठे गेलेत ते? तर असं कळलं की प्रवीण तरडे या डोंगरावरती उंच ठिकाणी उभा आहे आता झेंडा घेऊन, आणि महेश लिमये सर 7-8 किलोमीटर लांब गेलेले आहेत आणि तिकडनं टेली लेन्समधनं त्यांनी एक शॉट तुम्हाला दिसेल। तो शॉट का अप्रतिम दिसतोय की सूर्य वर येतोय आणि आपले सर सेनापती हंबीरराव झेंडा फडकवतात, आणि तो हार्डली सिनेमात तुम्हाला सांगतो 2 ते 3 सेकंदाचा असेल। पण त्याच्यासाठी हे जे कष्ट जे घेतलेले आहेत ना, पाऊस पडतोय मोर्चा राजवाड्यात, पाऊस आहे, आम्ही पाचगणीला गेलो, सापच्या वाड्यात गेलो, काय कुठे नाही गेलो, इंद्रापूरच्या मंदिरात गेलो, तिथे आमचं शूटिंग झालं, म्हणजे ह्या सगळ्या आठवणी आहेत ना इतक्या रम्य आहेत ना, आम्ही ते उडाशी बाळगून आम्ही ते पुढे प्रवास करणारच आहोत। आणि मी तुम्हाला खात्री आहे की तुम्हाला हा पिक्चर आवडेल, नक्की आवडेल, माझी भूमिकाही तुम्हाला आवडेल,